मागील दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात जिल्हाभरामध्ये मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी ढग फुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली. बुलडाणा जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने बुलडाणा तालुका आणि मोताळा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक गावांमध्ये घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेती अनेक ठिकाणी नदी नाल्यांच्या काठची खरडून गेलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी अतिशय हवालदिल झालेला आहे. आधीच कुठेतरी आता हातातोंडाशी आलेला घास या निसर्गाने हिरावून नेला. आधीच कोरोनाची परिस्थिती आणि त्यामध्ये शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही. अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी जगत असताना शेतकऱ्याचं हातातोंडाशी आलेला घास जर अशा प्रकारे प्रकृतीच्या निसर्गाच्या माध्यमातून हिरावला जात असेल तर शेतकरी अतिशय हवालदिल झालेला आहे. आणि जिल्हा प्रशासनाला आमची या माध्यमातून मागणी आहे की जिल्हा प्रशासनाने आता या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत काहीतरी जाहीर केली पाहिजे. मागील वर्षी अनेक लोकांनी पीक विमे काढलेले होते, त्या लोकांचे सुद्धा पीक विम्याचे पैसे अद्यापपर्यंत मिळालेले नाही. आणि या मागच्या वर्षीच्या पीक विम्याचे पैसे न मिळाल्यामुळे आज रोजी या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलेला नाही. मग या शेतकऱ्यांच्या नुकसानीचं काय, याचा सुद्धा जिल्हा प्रशासनाने विचार केला पाहिजे आणि सरसकट सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही झाली पाहिजे.